दरम्यान जानकरांनी अर्ज भरल्यानंतर भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यावर ठाकरे गटाचे परभणीतील उमेदवार संजय जाधव काय म्हणाले पाहूया. सारे तीरथ बार बार मोदीजी एक बार, त्यामुळं इथं आम्हाला कुणाचंही आव्हान नाहीये. राहिलं परभणीचा प्रश्न आहे, 3 आमदार बाहेरच्या जिल्ह्यातले इथे येऊन आमदार झालेत, खासदारही बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत. आणि परंपरा आहे, परभणी लोकसभा मतदारसंघ हा मोदीजींना मानणारा आहे. मोदीजींच्या नावावर अनेक दगडं तरली होती, त्यामुळं या निवडणुकीत आमच्या समोर कुठलंही आव्हान नाही. भवनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीतले मोठे नेते आहेत, त्यांनी अशा प्रकारचं विधान करणं हे त्यांच्या स्वभावाला अनुसरून असू शकते. त्यांचा स्वभाव थोडा जरा नाही म्हणलं तरी तापड आहे, असू शकते. त्यांना उमेदवारी नाही मिळाल्यामुळे एखाद्या वेळेस त्याच्या मनामध्ये त्याचं शल्य असू शकते, त्या शल्यातूनच ते एखाद्या वेळेस काही भरून गेले असतील. पण आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपण त्यांचा सन्मानच करू. पण शेवटी मोदीजींच्या नावावर दगडंसुद्धा तरून गेले म्हणण्यापेक्षा बाळासाहेबांच्या नावावर तुम्ही बी तरलात पूर्वी हे विसरू नका.